काय मंडळी, झाला का तुमचा आषाढ तळून? आषाढ महिन्यामध्ये तळला जाणारा आषाढ तिखट पुरीशिवाय अपूर्णच नाही का? चला तर मग रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, आवडत असल्यास कढीपत्ता, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, सर्व आपण मिक्सरला बारीक फिरून घेऊया. एका परातीमध्ये 1 कप आपण ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप आपण इथे बेसन घालणार आहोत. आता चवीनुसार थोडंसं मीठ, 1 चमचा ओवा आणि 4 चमचे आपण यामध्ये तीळ घालणार आहोत. तसं हिंग आपण इथे घातलेलं आहे, 1/2 चमचा हळद, इथे थोडेसे चिली फ्लेक्स देखील घातलेले आहेत. आता वाटलेला मसाला यामध्ये आपण घालणार आहोत. 2 चमचे आपण इथे कडकडीत तापलेलं तेल घालणार आहोत. तेल गरम असल्याकारणाने चमच्याच्या साह्याने आपण सर्व हे पदार्थ मिक्स करून घेणार आहोत. तेल व्यवस्थित आपण सर्व पिठाला चोळून घेतलेलं आहे. आपण बघू शकतो इथे मूठ वळती आहे. हळूहळू पाणी घालून याचा आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे. पीठ घट्ट मळून झालेलं आहे. आता याला फार वेळ ठेवणार नाही कारण ज्वारीला पाणी सुटतं. तुम्हाला जर पुरी फुगलेली हवी असेल तर तुम्ही हे लाटताना थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पुरी कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही ही पुरी जास्तीत जास्त पातळ लाटू शकता. गरम तेलामुळे आपली ही पुरी तर खुसखुशीत होणारच आहे. या पद्धतीने लाटून तुम्हाला हव्या त्या आकाराची पुरी तुम्ही कट करून घेऊ शकता. तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला ही पुरी त्यामध्ये तळून घ्यायची आहे. पुरी मस्त टम्म फुगलेली आहे. पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. तेव्हा नक्की आषाढ तळा आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन.